कोई जरूरत नहीं साहब, चलता रहता, आग लगी क्या नहीं लगी। हाँ हाँ तुम्हारा याची देख रेख करने आवश्यक है। जिथे आग लगते त्यावेळेस काढल्यानंतर पावडर नसते, बऱ्याच ज्यांनी भरलं रिफिलिंग करून दिलं त्यानेही बरोबर केलं नाही, ते बी रिकामं निघालं। त्याच्यामध्ये प्रेशर भरून टाकलं त्यांनी, पावडर टाकलं नाही, जंपला। काय 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 करतात, थोडंफार असते ज्वारीचं पीठही टाकून देतात, नंतर रूपांतर या मोठ्यामध्ये। पंडित आत मध्ये ठेवा, एक पुरुष घ्या इथले जे राहतात ते, पेट्रोल टाक मग तुम्ही जावा। हे गेज हे ग्रीन वर आहे का पाहायचं, 50% आहे का पाहायचं, रेड वर आला का ते पाहायचं। रेड वर मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट आवश्यक आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार पूर्ण जिल्ह्यामध्ये अग्निशमन विभागाकडून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फायर ऑडिट करणे इमारतीचं, आणि तिथले कर्मचारी डॉक्टर असतील, नर्स असतील, कर्मचारी असतील, त्यांना प्रशिक्षण देणे, आग लागल्यानंतर आग कशी धुवायची, धुरामध्ये अडकल्यानंतर कसं बाहेर निघायचं, कुणाला वाचवायचं असेल तर कसं वाचवायचं, हे पूर्ण प्रात्यक्षिक करून अग्निशमन विभागाकडून दाखवलं जातं। आणि जिल्हा परिषदचे बी जितके PAC सेंटर आहेत त्यांचेही पूर्ण फायर ऑडिट होत आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये जितके शासकीय दवाखाने झालेले आहेत त्यांचेही फायर ऑडिट झालेले आहेत, पूर्ण फायरचं सिस्टम बसवण्याचे कार्य त्यांचं चालू आहे। सर, आपण नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठं कुठं दाखवण्यात आलं? नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही गेलो, किनवटचा जाऊन आलो, मांडवीला जाऊन आलो, हदगाव, हिमायतनगर, भोकर, मांडवी, देगलूर, मुखेड, धर्माबाद, प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रात्यक्षिक दाखवलं, फायर ऑडिट केलं इमारतीचं, आणि आग लागण्यानंतर काय करायचं हे आम्ही त्यांना समजावून सांगितलं प्रात्यक्षिक। सर, आपण आत्ता सांगितलं की आग विझवण्याचे जे कुठलेही बांधकाम असेल, कुठले काय असेल, ते प्रत्यक्षपणे जशी बांधकामाची परवानगी काढली जाते तशी परवानगी आमचीसुद्धा घ्यावी लागते, पण प्रत्यक्षात नांदेडमध्ये कुठेही अशी होत नाही आहे, हे दुर्दैव भाग्य आहे। त्या अनुषंगाने आगीच्या घटना घडतात, त्या अनुषंगाने तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? मी जिथं जिथं मी इतकं सांगतो की नांदेड शहरामध्ये जिथं जिथं इमारती होत आहेत, तयार होतात, नगररचना विभागाकडून ज्या ज्या फायली आमच्याकडं प्राप्त होतात बांधकामासाठी, नवीन बांधकामासाठी, महानगरपालिका अग्निशमन विभाग हे प्रत्येकांना तात्पुरत्याने हरकत प्रमाणपत्र देण्यात येते। तरीही समजा ज्यांनी ज्यांनी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, समजा इमारती बांधलेल्या आहेत, त्यांनी कृपया करून त्याचं रेग्युलायझेशन करून फायरचं सिस्टम बसून घ्यावी व अग्निशमन विभागाकडून हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे, जेणेकरून आगीच्या घटना कमी होतील व लागणार नाही।